नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 2025ची जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे, या सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन जर आपण पेपर टू हिस्ट्री इतिहास या विषयातून करीत आहात, तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांना खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की इतिहास विषयातून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी आपल्याजवळ कोणती संदर्भ पुस्तके असायला हवी, ज्या संदर्भ पुस्तकांचा वापर करून आपण येणारी जी एक्झामिनेशन आहे त्याला आपण क्वालिफाय करू शकतो. सो जे स्टुडंट पेपर टू इतिहास या विषयातून एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लेक्चर्स नक्कीच पहा, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये टोटल जर आपण युनिटचा विचार केलेलं, इतिहास या विषयामध्ये टोटल युनिट दिलेल्या आहेत 10, आणि या टोटल 10 युनिट्समधून मी तुम्हाला युनिट क्रमांक 1 याला आपण सुरुवात केलेली आहे. युनिट 1 मध्ये आपण बहुधा महत्त्वपूर्ण पार्ट्स कव्हर केलेला आहे. सो युनिट 1 हे प्राचीन भारताचा इतिहास एन्शंट हिस्ट्री यावर पूर्णतः आधारित आहे. सेम युनिट क्रमांक 2 सुद्धा एन्शंट हिस्ट्री यावर आधारित आहे, आणि युनिट क्रमांक 3. अशा प्रकारचं 10 युनिटपैकी सुरुवातीचे 3 युनिटचा जर आपण विचार केलेला, तर तीनही युनिट आपल्याला कशा स्वरूपाचं दिसून येतं, प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आपल्याला 3 युनिट आहे. आणि 100% या भागातून भरपूर आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारतात, है ना. एन्शंट मग सोर्सेस असू द्या, एन्शंट टाइम पिरियडचं सगळंच महत्त्वपूर्ण बाब जे आहे ते आपल्याला विचारलं जाते, त्यामुळे याला कोणीही स्किप करता कामा नाही. यानंतरच्या भागामध्ये आपण बघतो युनिट क्रमांक 4 मिडिवल हिस्ट्री मध्यकालीन भारताचा इतिहास, युनिट 5 सुद्धा मध्यकालीन भारताचा इतिहास आहे, आणि युनिट 6 जो आहे मध्यकालीन भारताचा प्रशासनिक जे इतिहास आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. याचा अर्थ हे जे 3 युनिट आहे ते मध्यकालीन भारताचा इतिहास याच्याशी संबंधित आपल्याला दिसून येतो, म्हणजे मध्यकालीन इतिहास या माध्यमातून आपलं पूर्णतः काय होणार आहे, कव्हर होणार आहे. यानंतरच्या भागामध्ये युनिट 7 मॉडर्न हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास, युनिट ए मॉडर्न ए हिस्ट्री आहे, आणि युनिट 9. अशा स्वरूपाच्या या 3 युनिट्स आपल्याला दिसून येतं. 7, 8 आणि 9 क्रमांकाची ह्या ज्या युनिट्स आहे या तीनही युनिट्स आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित दिसून येतात, ठीक आहे. म्हणजे हे तीनही पार्ट आपण स्किप करू शकत नाही. आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी हे तीनही जो पार्ट आहे खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच एक्झामिनेशन जर टार्गेट करायचं आहे तर यासाठी पी वाय क्यूज खूप महत्त्वाचं आहे, आणि हे पी वाय क्यूज तुम्हाला मी एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न असं 3 पार्ट करून मी पूर्णतः आपल्यासाठी हा भाग कव्हर करून देणार आहे, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये या भागातून जे प्रश्न विचारतात ते पूर्णतः एन्शियंटमधून अशा स्वरूपाचं विचारलं आहे, मिडिवलमधून अशा स्वरूपाचं पर्टिक्युलर पी वाय क्यू सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि युनिट क्रमांक 10 विचार करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कम्प्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे. मॉर्निंग 11 AM आपलं सेशन्स होतं. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर आहे. या माध्यमातून 10 युनिट्स मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, म्हणजेच PYQ आहे. सरावासाठी MCQs आहे, आणि हे PYQs एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न या स्वरूपात आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे. वीकली टेस्ट सुद्धा आहे, आणि पेपर टू हिस्ट्रीवर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे यासाठी संपूर्ण गायडन्स सुद्धा तुम्हाला मिळेल. नवीन बॅच आपण मंडे पासून सुरू करीत आहोत. सो लवकरात लवकर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्रीच्या कोर्सला जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आजच कोर्सला जॉईन करा. जॉईनिंगची फीस 12,000 आहे, यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे. सो कोर्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, बहुधा विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन नसतं, ठीक आहे. सो काही डाऊट्स असेल तर बघा स्क्रीनवर नंबर्स आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. युनिट 10 मध्ये आपल्याला इतिहास लेखनशास्त्र, इतिहास लेखनशास्त्र याविषयी अभ्यास करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट हे युनिट आहे, बहुधा विद्यार्थ्यांसाठी अवघड अशा स्वरूपाचं हा पार्ट आपल्याला दिसून येईल. सो अशा प्रकारे हे 10 युनिट्स आपल्याला कव्हर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला संपूर्णतः एकच बुक आपण रेफर करू शकत नाही, ठीक आहे. बेस्ट असणार आहे आपल्या नोट्स सुद्धा ग्लोबल ऑनलाईनचे आपण यूज करू शकता, किंबहुना क्लासेसच्या माध्यमातून जे PDF, जसं एन्शियंट हिस्ट्रीचं युनिट 1 फक्त 500 पेजेसचं तुम्हाला मी प्रोव्हाइड करते. अशा प्रकारचं 3 युनिट आहे, 1500 पेजेसची एन्शियंट हिस्ट्री तुम्हाला मिळते. ओके ओके ठीक आहे, तर हे सुद्धा रेफर तुम्ही करू शकता. प्राचीन इतिहास यावर आधारित RS शर्माची बुक आपण प्रेफर करू शकता, की शी श्रीवास्तव आहे, उपेंद्र सिंग, रोमिला थापर, हे इंग्लिश वर्जन तुम्ही याचं बघू शकता. ओके, या व्यतिरिक्त तुम्ही जे परीक्षावाणी आहे याचे बुक सुद्धा यूज करू शकता, कारण या बुकमध्ये पूर्णतः सार एक प्रकारचं जे आहे दिलेलं आहे, ठीक आहे. अरिहंतचं जे सार मिळतं NCERTचं, NCERTसुद्धा आपण जे आहे एक्झामिनेशनसाठी यूज करू शकतो, ठीक आहे. NCERT सार म्हणून एक बुक असते, NCERT सार म्हणून एक असं बुक असतं, ठीक आहे. तर ह्या बुकमध्ये पूर्णतः एक जे आपण शॉर्ट रिव्हिजन म्हणतो ना, या शॉर्ट रिव्हिजनमध्ये एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न शॉर्ट रिव्हिजनसाठी NCERT तुम्ही सार म्हणून एक बुक आहे, ते सुद्धा आपण रेफर करू शकता. किंबहुना ग्लोबल ऑनलाईनची नोट्स आहे, क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा वेगळ्या माझ्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, तर ते सुद्धा आपण यूज करू शकतो. मध्यकालीन इतिहास HC वर्मा आहे, BL ग्रोवर, डॉक्टर KK शर्मा आहे आणि सतीश चंद्रा यांचे बुक आपण यूज करू शकतो. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला झालं तर आपण अरिहंत पब्लिकेशन आहे, त्याचं सुद्धा आपण बुक, आपण त्याचे खंड आहे 3, ठीक आहे, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडलसाठी, तर ते सुद्धा बुक आपण रेफर केली तरीही एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ठीक आहे. सोबतच मध्यकालीन इतिहास, जसं NCERT सार मी तुम्हाला सांगितलं, या सारमध्ये 3ही पार्ट जे आहे ते कव्हर केलेलं आहे, विथ वर्ल्ड हिस्ट्री सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी सफिशियंट या बुक लिस्ट तुमच्यासाठी असणार आहे. मॉडर्न आधुनिक भारताचा इतिहास जर विचार केला तर शेखर बंदोपाध्यायचं, बिपिन चंद्र किंवा राजीव अहिर यांच्यापैकी एक बुक आपण यूज करू शकता. आणि ॲज वेल ॲज NCERT सार, NCERTचं सार जे आहे ते ठेवा, म्हणजे हा जो आहे ना एक शॉर्ट रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त बेस्ट असतं स्वतःच्या नोट्स तयार करणं. जेव्हा आपण स्वतःच्या नोट्स तयार करतो तर ते कोणतीही एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट रोल जे आहे ते प्ले करीत असतं. यानंतर एक महत्त्वपूर्ण भाग राहतं, तो म्हणजे इतिहास लेखनशास्त्राचा, ठीक आहे. सो इतिहास लेखनशास्त्र हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे, या भागासाठी सुद्धा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जे आपल्या PG च्या नोट्स आहे इतिहास लेखनाच्या, ते सुद्धा रेफर केले तरीही एक्झामिनेशनसाठी सफिशियंट या होणार आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन Paper 1 आणि Paper 2 अशा दोनही पेपरचे कोर्सेस अवेलेबल आहे. स्पेशली जर आपण इतिहास या विषयातून जर टार्गेट करीत आहात एक्झामिनेशन, सो आजच या ऑफिशियल पहा, खूप वेळ घालवून अर्थ नाही, ठीक आहे. सुरुवातीपासूनच जर आपण अभ्यास केलेलं तर एक्झामिनेशनचे जेव्हा खूप कमी कालावधी राहतो तेव्हा आपल्यांवर प्रेशर जे असतं ना ते क्रिएट होत नाही, कारण आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच कल्पना असते की आपण अभ्यास करीत आहोत, है ना. आणि अभ्यास करीत असल्यामुळे म्हणजे एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशनच्या नंतर आम्ही या सगळ्या गोष्टी करू, इथपर्यंत विचार न करता मला वाटतं जर आपल्याला एक्झामिनेशन टार्गेट करायची आहे तर नक्कीच तुम्हाला आजच या कोर्सला जॉईन होऊन जायला हवं, जेणेकरून येणारी जी एक्झामिनेशन आहे त्याचं प्रेशर तुमच्यावर क्रिएट होणार नाही. सो आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा, काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशन आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.